शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधानसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले शेतकऱ्यांचे अश्रू थांबत नाहीत आणि शेतकऱ्यांचा सरकारवर भरोसा राहिला नाही असा आरोप नाना पटोले नी केला तर मागची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय यावर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि शे सविस्तर निवेदन देऊ अशी ग्वाही अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबत नाही गरीबाच्या डोळ्यातलं अश्रू थांबत नाही आणि या सरकारवर ज आता शेतकऱ्यांचा भरोसा राहिलेला नाही आणि म्हणून ही संधी आपल्याला आता आलेली आहे की भरोसा कायम केला पाहिजे हे राजकारण होऊ शकत नाही पण या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि त्या गरिबांना ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्याला भरीव मदत कारण की आपण पुरवण्या मागण्या मागोमागो एक्केचाळीस हजार कोटीची पुरवणी मागणी आत्ता मागताय मागच्या मागच्या वेळेसही तुम्ही पुरवणी मागण्या मागितल्या तर सरकारची आर्थिक परिस्थिती काय याचा अंदाज येतोय आज आता आपण कालपासून पेपरमध्ये बातम्या छाप पाहूनच राहिलो की या आमदारांना जास्त त्याला जास्त पैसे आणणार कुठून तुम्ही लोक म्हणून हे सगळं बाजूला सारा पण शेतकऱ्यांना पहिले मदत करा ही भूमिका आमची राहणार मागच्या सुद्धा काही महिन्यापूर्वी जेव्हा अशा पद्धतीची अतिवृष्टी आणि गारपीट झाली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं होतं सर्वेक्षण झालं सर्वेक्षणच्या सर्वेक्षणच्या संपूर्ण रिपोर्ट मंत्रालयात आला पण अजून सुद्धा त्यांना अतिवृष्टी आणि गारपीटची मदत मिळाली नाही आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये संत्रा आणि मोसंबीचे अध्यक्षमध्ये नुकसान झालं होतं त्यावेळेस त्याचं सर्वेक्षण झालं पण त्यांना तीस ते चाळीस टक्के लाभार्थ्यांना संत्रा मोसंबीच्या लाभार्थ्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्याबाबतसुद्धा त्या शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांचं जे नुकसान झालं शेतकऱ्यांनी त्यांना भरीव मदत द्यावी अशी विनंती करतो इथं स्वतः अन्न अन्न धान्य नागरी पुरवठा मंत्री बसलेले आहेत त्यांनी स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना की कुठंही असा प्रसंग झाला तर ताबडतोब तिथं ता धान्य द्या ते मोफत धान्य द्या त्यांना ज्यांना धान्य शिजवता येणार नाही त्यांना आपण म्हणजे जे काही शिजून शिजून पॅकेज वगैरे त्या गोष्टी देतोय आणि तातडीची मदत पण आपण अध्यक्ष महोदय देतोय काल पाच हजार रुपयाची मदत पण सुरू झाली मागचे जे जे काही अतिवृष्टी झाली त्याला कुठली मदत मिळाली किती मदत मिळालेली आहे भेदभाव न करता ती मदत कशा पद्धतीने दिलेली आहे आणि जो काही पाऊस अतिवृष्टीच्या बरोबरच सतत पावसाच्या बद्दल पण काही मुद्दे उपस्थित केले अध्यक्ष महोदय ह्या सगळ्याच्या बद्दल फार व्यवस्थितपणे निवेदन देऊन या सगळ्यांचं समाधान होईल आणि त्याच्या उपर काही पुन्हा असलं तर चर्चा करायची शासनाची तयारी पण शासन ह्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे हा शब्द मी देतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट